नमस्कार, मी सतीश असाराम मोराड घेऊन आलोय तुमच्यासाठी खास पुस्तक परिचयामध्ये खास पुस्तक. मी अल्बर्ट इलीस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी. पान क्रमांक 247, भाग 12. डॉक्टर इलीस, तुम्ही मला कदाचित ओळखणार नाही. मी एक मिनिट. मी त्याला हाताने थांबवत म्हटलं. मला स्मरणशक्तीला फारसा ताण द्यायला लागला नाही. हा नक्की एडबर्ग होता. आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी माझ्याकडून मानसोपचार घेतले होते. एडबर्ग लुईस, माझ्या आठवणीप्रमाणे 57 हिवाळ्यात तुम्ही माझ्याकडे यायला सुरुवात केली होती. मी त्याच्याकडे पाहून म्हटलं, डॉक्टर, तुमची स्मरणशक्ती आचाट आहे. तुमच्याकडे येऊन आता 5 वर्ष झाली तरी तुम्हाला माझं नाव आठवत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दाटून आलं होतं. थँक्स. बोल, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मी विचारलं. डॉक्टर, मी तुम्हाला मुद्दाम धन्यवाद द्यायला आलो आहे. तुमच्याकडून घेतलेले मानसोपचार मी कधीही विसरू शकणार नाही. तुमच्याकडे येत होतो तेव्हा मी सेल्स ऑफिसर होतो. आता 5 वर्षात माझ्यात इतका बदल झाला आहे की त्याच कंपनीत आता सेल्स ऑफिसरवरून जनरल मॅनेजरच्या पोस्टवर माझी नेमणूक झाली आहे. नेमणुकीचं पत्र कालच हातात आलं आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनही सांगायची तीव्र इच्छा झाली. एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटत असेल तर ती करण्यात वेळ दवडू नये. हा तुम्ही सांगितलेला विचार माझा पक्का लक्षात आहे. त्याला अनुसरून माझं लगेचच तुम्हाला भेटायला आलो. वा, फार छान. तुझी प्रगती कोणालाही आनंद वाटणारी आहे. मला खरोखरच आनंद झाला होता. एडबर्गमध्ये झालेल्या बदलामुळे आनंदाबरोबरच मला आश्चर्य वाटत होतं. त्याच्याबरोबरही पहिली मुलाखत आठवत होती. ज्याची पूर्वीची पडेल नजर, मंद चाल, चेहऱ्यावरचा घाबरट भाव, मानेवरून रुमाल फिरवण्यासारख्या किंवा केसातून हात फिरवण्यासारख्या अस्वस्थ हालचाली, या सर्वांचा कुठे मागमघुसी दिसत नव्हता. आताच्या एडबर्गमध्ये आमूलाग्र बदल घडला होता. चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज झळकत होतं. बोलण्या वागण्यात चटपटीपणा आला होता. जनरल मॅनेजरला शुभेचा रुबाब देवली प्रत्ययाला येत होता. पुन्हा पुन्हा आभार मानून एडबर्ग निघून गेला. दिवसभराची कामं संपली तरी एडबर्गच्या विचाराभोवतीच मन परत परत घोटाळत होतं. 5 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. मनोविश्लेषणाचा त्याग करून विवेकनिष्ठ मानसोपचारानं मी नुकतीच सुरुवात केली होती. त्याच सुमारास एडबर्ग माझ्याकडे आला होता. त्यावेळी मी माझ्यापुरती एक पद्धत चालू केली होती. मानसोपचारांची परिणामकारकता पाहण्यासाठी क्लायंट्स बरोबरच्या माझ्या अनेक मुलाखती मी टेप करायचो, परत परत ऐकायचो. जाणवलेल्या त्रुटी पुढच्या मुलाखतीत सुधारून मानसोपचारात बदल करायचो. मुलाखतीच्या अनेक टिप्स व्यवसाय बंधूंकडे पाठवायचो. त्या ऐकून त्यांनी केलेल्या सूचनांची काळजीपूर्वक विचार करायचो. आवश्यक वाटल्यास त्यांचा समावेश उपचार पद्धतीत करायचो. एडबर्गच्या समस्येवर चिंतन करावं अशी उर्मी मनात दाटून आली. मानसोपचारांचा त्याला झालेला उपयोग पाहून मला आनंद तर होतच होता, पण त्याचबरोबर त्याच्यात आमूलाग्र बदल घडून आणण्यासारखं माझ्या मानसोपचारात काय होतं हे पाहण्याची जिज्ञासाही मनात जागी झाली. त्याच्याबरोबर मुलाखती मी टेप केल्या होत्या. या मुलाखतीच्या कॅसेट मी शोधायला लागलो. त्याच्याबरोबरची पहिली मुलाखत आठवायला लागली. ज्या प्रसंगामुळे तो अस्वस्थ झाला आहे असा सर्वात अलीकडचा प्रसंग निवडायला मी त्याला सांगितलं होतं. आदल्या दिवशी घडलेली एक घटना त्याने मला सांगितली होती. 2 दिवसापूर्वीच कंपनीच्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तो हजर राहिला होता. त्या मीटिंगमध्ये बोलण्यासारखे अनेक मुद्दे त्याच्याकडे असूनही न बोलता गप्प बसणं त्याने पसंत केलं होतं. ते बोलण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास आपल्यात नाही असं त्याला वाटत होतं. संधी मिळूनही मीटिंगमध्ये बोलू शकलो नाही याची त्याला इतकी खंत वाटत होती की त्यानंतरचे 2 दिवस त्याने बेचैनीत घालवले होते. ऑफिसमधलं कामही तो व्यवस्थित पार पाडू शकला नव्हता. त्याची अस्वस्थता कमी करणं हे समुपदेशनाच्या पहिल्या सत्रातलं उद्दिष्ट आम्ही परस्पर संमतीनं ठरवलं होतं. एडबर्ग लुईस बरोबरची पहिली मुलाखत. कॅसेटचं नाव वाचून मी तो टेप रेकॉर्डरमध्ये घातली आणि तो ऑन केला. मी आराम खुर्चीत पोहोडलो. आमच्यातलं संभाषण मला डोळे मिटून शांतपणे ऐकायचं होतं. तुला म्हणायचं आहे की परवाच्या ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये बोलण्यासारखे अनेक मुद्दे असून आणि संधी मिळूनही तू बोलू शकला नाहीस आणि म्हणून तू बेचैन आहेस, बरोबर? मी एडबर्गला विचारत होतो. हो, तू का रे बोलू शकला नाहीस? मी परत विचारलं. काही क्षण शांतता पसरली. त्याने दीर्घश्वास घेतला असावा. ती मीटिंग महत्त्वाची होती. माझ्या विभागामध्ये करता येण्यासारख्या सुधारणांविषयीचे 5 मुद्दे माझ्याजवळ होते. त्यांची मी अनेक वेळा उजळणी केली होती. प्रत्यक्ष मीटिंगमध्ये ते मांडण्याची संधी होती, पण काय झालं कोण जाणे, मी न बोलताच गप्प बसलो. एडबर्ग पडेल आवाजात म्हणाला, असं नेमकं काय झालं की तू गप्प बसलास? मी विचारलं. बोलण्याचा प्रसंग आला की मला चिंता वाटते. एडबर्ग पूर्वीच्याच निरुत्साही आवाजात म्हणाला, अच्छा, म्हणजे बोलण्याचा प्रसंग हे तुझ्या चिंतेचं कारण आहे तर? मी परत विचारलं. हो, मी तुला खात्रीने सांगतो,
की बोलण्याचा प्रसंग हे तुझ्या चिंतेचं खरं कारण नाही, मी ठामपणे सांगितलं. काय हे कारण नाही? मग कुठलं कारण आहे? एडबर्गच्या आवाजातून अविश्वास व्यक्त होत होता. तुझ्या चिंतेचं खरं कारण कळण्यासाठी आपण त्या प्रसंगाकडे जरा बारकाईने पाहू. मीटिंगमध्ये बोलण्याची संधी मिळणं याला आपण तुझ्या जीवनात अटप्प्यावरून घडलेली घटना म्हणू. त्यावेळी तू गप्प बसलाय याला आपण तुझ्या जीवनात क टप्प्यावर घडलेली घटना म्हणू. पण अ आणि क या दोन टप्प्याच्या मध्ये तू काहीतरी केलं आहेस. मी एडबर्गला मुख्य मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करत होतो. कोणी मी? मी तर काहीच केलं नाही, त्याला बसलेला धक्का बोलण्यातून जाणवत होता. मी तुला खात्रीने सांगतो, तू नक्की काहीतरी केलं आहेस, पण ते मनातल्या मनात केलं आहेस. तो प्रसंग नीट आठवून बघ. तू गप्प बसण्याचा थोडा अगोदर तुझ्या मनात काय बरं घडलं? काहीच नाही. तो क्षणात मला नक्की, मला वाटतं तू स्वतःशी काहीतरी चटकन बोललास. मी शांतपणे सांगितलं, मी तर काहीच बोललो नव्हतो. एडबर्ग वाटत असलेलं आश्चर्य त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. तुला असं वाटतं कारण आपण स्वतःशी जे बोलतो ते इतकं वेगवान आणि क्षणार्धात बोलतो की प्रत्येक वेळ आपल्याला ते स्पष्टपणे जाणवतंच. असं नाही, पण ज्या अर्थी तू गप्प बसलास त्या अर्थी तू नक्की स्वतःशी काहीतरी बोलला असणार. काही क्षण शांतता पसरली. एडबर्ग विचारात पडलेला दिसत होता. पण मी खरंच सांगतो, मी काहीच बोललो नव्हतो. बघ, परत विचार कर, आठवेल तुला मी एडबर्गला उत्तेजन देत होतो. परत शांतता पसरली. शांततेची ही पोकळी आधीपेक्षा मोठी होती. एडबर्गच्या मनातले विचार जोरात चालू असावेत. खरंच नाही आठवत, हरकत नाही. माणूस स्वतःशी इतक्या जलदगतीने बोलत असतो की त्याला आपले विचार सर्व आठवतातच असं नाही. मग आता काय करायचं? एडबर्ग चाचरत म्हणाला, करतो, प्रयत्न करतो. तू स्वतःशी म्हणत होतास की मी तयारी केलेले 5-5 मुद्दे मी न विसरता, न अडखळता, न चुका करता अगदी परिपूर्ण रीतीने सांगितलेच पाहिजेत. आणि तसं जर मी करू शकलो नाही तर मी कुचकामी आहे. माझं म्हणणं मी स्पष्टपणे नमूद केलं. हां, तुम्ही म्हणताय तसं माझ्या मनात होतं खरं. तुझ्या मनात हे जे विचार झटकन आले ना, ते कधी आले तेही तुला सांगतो. ते आले ते अ टप्प्यावर घडलेल्या घटनेनंतर. पण क टप्प्यावर तुला जाणवलेल्या चिंतेच्या पूर्वीच्या टप्प्यावर तुझ्या मनातून हे विचार वाहत होते. त्या टप्प्याला म्हणतात ब चा टप्पा. मी स्पष्टीकरण दिलं आणि अच्छा, म्हणजे अ आणि क च्या मध्ये ब टप्पा आहे तर? एडबर्गच्या स्वरात आता उत्सुकता डोकावत होती. हो तर, आणि ती अतिशय महत्त्वाचं आहे. आता लक्षात येतंय, म्हणजे माझ्या चिंतेचं खरं कारण बोलण्याचा प्रसंग नाही तर ते आहे मी त्या प्रसंगाबाबत करत असलेलं ब टप्प्यावरचे विचार. त्याने केलेल्या त्वरित उत्तरावरून माझ्या म्हणण्याचा अर्थ त्याला कळला असावा. अगदी बरोबर, म्हणजे तू गप्प बसल्याचं कारण अ टप्प्यावरूनच घटनेत नसून ब टप्प्यावर तुझ्या मना क्षणार्धात विद्युत तलेप्रमाणे चमकून जाणाऱ्या विचारांचं आहे. हे तुला नीट कळलेलं दिसतंय. मी म्हटलं, हो, ब टप्प्यावरच्या या विचारांनीच माझ्या मनात चिंता निर्माण झाली हे मला नीट कळलं. पण मग चिंतेवर मात कशी करायची? एडबर्ग आता योग्य मार्गावर येत होता. त्यासाठी आपण आता पुढच्या टप्प्याकडे जाऊ. तो टप्पा म्हणजे ड टप्पा. या टप्प्यावर आपल्याला तुझ्या मनातल्या ब टप्प्यावरच्या विचारांची कसून उलट तपासणी करावी लागेल. काय आहे तयारी? हो, चालेल. मला सांग की ज्या माणसाला परिपूर्णतेचं बोलायचं आहे आणि तसं केलं नाही तर आपण कुचकामी आहोत असं त्याला वाटत असेल तर तो माणूस प्रत्यक्ष संधी आल्यावर काय करेल? धडधड बोलेल का? नाही, तो गप्प बसेल. का बरं? कारण त्याला वाटेल की मी परिपूर्ण बोललो नाही तर कुचकामी ठरणार, असल्यामुळे हात दाखवून अवलक्षण करा कशाला. एडबर्गची उत्तरं आता भराभर येत होती. गुड, मी परिपूर्णतेने बोललंच पाहिजे नाहीतर मी कुचकामी आहे. या वाक्याचीही आता कसून परीक्षा घेऊ. ती कशी? सांगतो. तू कधी कोणत्याही व्यक्तीने अगदी परिपूर्ण काम केलेलं पाहिलं आहेस का? परिपूर्णतेच्या अट्टहासातली अवास्तवता मला त्याला दाखवून द्यायची होती. माझ्या बोलण्याने एडबर्ग बहुधा विचारात पडला असावा. काही क्षण तसेच गेले. नाही, त्याचा स्वर अडखळत होता. आणि जरी समजा एखाद्या माणसाने एखादं काम एकदा परिपूर्ण रीतीने केलं तर तो नेहमीच तसं करेल असं म्हणता येईल का? मी एडबर्गला परत विचारलं, म्हणजे जरा स्पष्ट करून सांगाल का? तो बहुधा संभ्रमात पडला असा. समजा एखाद्याने आज परिपूर्णतेने खेळून टेनिसची मॅच जिंकली असेल तर तो भविष्यकाळातही नेहमीच परिपूर्णतेने खेळून मॅच जिंकत राहील का? मुद्दा अधिक स्पष्ट करत मी म्हटलं, नाही असं म्हणता येईल. का नाही म्हणता येणार? मी परत विचारलं. तो परत विचारमग्न झाला असावा. थोडं थांबून तो म्हणाला, कोणत्याही माणसाचं काम बरं वाईट कमी जास्त होणारच, ते कायम जसंच्या तसं कसं राहील. त्याने दिलेल्या उत्तरावरून त्याला माझा मुद्दा नेमका कळला असावा. करेक्ट, कारण परिपूर्णतेचे असे ठाम निकष नसतातच. अशा निकषांची आपण वाट पाहत बसलो तर आपण कुठलंच काम करू शकणार नाही. किंवा एखादं काम परिपूर्णतेने केलं असलं तरी सदा सर्व काळ तशीच परिपूर्णता गाठता येणं शक्य आहे का? खरं ना? एडबर्गच्या मैदा मौनातून त्याची संमती सूचित होत होती. मी पुढे विचारलं, मग त्याला
मग आता तुझ्या मनातला ब टप्प्यावरचा विचार विवेक आहे की नाही ते तूच ठरव बरं. नाही, कारण मी पाचही मुद्दे परिपूर्णतेने मांडू शकलो तरच बोलेन. माझा अट्टहास धरला तर मी कधीच बोलू शकणार नाही. शिवाय मी त्याला अधिक बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो. मी जरी पाचही मुद्दे परिपूर्णतेने मांडले नाहीत तरी मी कुचकामी आहे असं म्हणणं योग्य नाही. ते कसं? एडबर्ग काय उत्तर देईल याची उत्सुकता माझ्या स्वरा डोकावत होती. मी कितीतरी गोष्टी करतो, त्यातल्या काही गोष्टी माझ्या हातून नीट झाल्या नाहीत म्हणून मी संपूर्णपणे कुचकामी आहे असं कसं सिद्ध होईल? मीटिंगमध्ये मी माझं म्हणणं परिपूर्णतेने मांडू शकलो नाही तर त्यावरून मी केवळ एवढंच म्हणू शकतो की मी बोलण्यात तरबेज नाही पण म्हणून मी संपूर्ण कुचकामी आहे हा निष्कर्ष अतिशयोक्त आहे आणि म्हणूनच मी अविवेकी आहे. एडबर्गचे विचार आता योग्य मार्गावर पावलं टाकत होते. शाबास, तुझ्या विचारातली गफलत तुला आता कळली आहे. मग आता तूच सांग की त्या विचारात बदल करायचा असेल तर तू स्वतःशी काय बोलशील? माझ्या स्वरात प्रसन्नता होती. मी तयारी केलेली आहे, मुद्द्यांची उजळणी केलेली आहे. बोलण्याची संधी मिळता क्षणी मी माझे मुद्दे मीटिंगमध्ये मांडण्याचा जरूर प्रयत्न करेन, तो उत्साहाने म्हणाला. आणि जर समजा मी क्षणभर थांबलो, मी अडखळलो, बोलताना चुका केल्या, काही मुद्दे विसरलो तरी काही आकाश कोसळणार नाही किंवा मी कुचकामी आहे असंही सिद्ध होणार नाही. आधीच्या उत्साहाने त्याचे माझं अपूर्ण वाक्य पूर्ण केलं होतं. आता तुझ्या मनामध्ये अविवेकी दृष्टिकोनाऐवजी विवेकी दृष्टिकोनाची जोपासना झाली आहे असं म्हणता येईल का? नक्कीच. तुझा हा नवा विवेकी दृष्टिकोन म्हणजेच तू गाठलेला ई टप्पा आहे. या नव्या टप्प्यावर माणसाला एक निरोगी, उपयुक्त आणि कार्यक्षम जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो. या जीवनदृष्टीमुळे तुला स्वतःचं उद्दिष्ट गाठायला मदत होईल. मी स्थिर आवाजात येडबर्गला विचारलं. हो, ई टप्प्यावरचा हा दृष्टिकोन मला नक्कीच उपयुक्त होईल. या दृष्टिकोनामुळे परिपूर्णतेचा अट्टहास सोडून देऊन मी धीटपणे बोलायला सुरुवात करेन. माझं बोलणं अगदी परिपूर्ण झालं नाही तरी मी स्वतःला कुचकामी न समजता आत्मविश्वासाने बोलू शकेन, त्याने तात्काळ उत्तर दिलं. आणि समजा इतकं करूनही तू चुका केल्यास तरीही मी स्वतःला दोष देणार नाही. उलट पुढच्या मीटिंगमध्ये या चुका कशा टाळल्या जातील यावर लक्ष केंद्रित करेन. जीवनातल्या महत्त्वाचा धडा एडबर्ग शिकला होता. उत्तम, आता मी तुला एक नवीन तंत्र शिकवणार आहे. त्यामुळे तुला मिळालेल्या या विवेकी दृष्टिकोनाचा उपयोग पुढच्या मीटिंगच्या वेळी कसा करून घ्यावा हे तुला पक्क समजेल. ते शिकण्यासाठी तू सज्ज झाला आहेस असं समजायला हरकत नाही ना? मी एडबर्गला प्रोत्साहन देत होतो. नक्कीच, कारण आता तुम्ही मला काय शिकवणार आहात हे समजून घ्यायला मी अधीर झालो आहे. एडबर्गच्या आवाजातून उतावळीपणा जाणवत होता. प्रथम डोळे बंद कर. परवाची जीची मीटिंग होऊन गेली तिचं चित्र सावकाश डोळ्यासमोर आण. आणि मी म्हटलं, म्हणजे मीटिंगमध्ये जे घडलं ते जसंच्या तसं डोळ्यासमोर आणू का? अगदी बरोबर. आणि तुला जेव्हा चिंता वाटेल तेव्हा तुझा उजवा हात वर कर. मी त्याला सूचना दिल्या. 10-15 सेकंद शांततेत केले. बहुधा एडबर्गने हात वर केला असावा कारण माझं स्पष्ट सुरातलं बोलणं लगेच कानावर पडलं. मी म्हणत होतो, छान, मला सांग तुझ्या मनात तू चिंता कशी काय निर्माण केलीस? मी तीच जुनी वाक्य मनाशी परत बोललो. म्हणजे कुठलीच वाक्य? मी तयारी केलेल्या 5-5 मुद्दे. शाबास, आता प्रसंग तोच ठेव, पण तू तुझ्या मनात कल्पनेने आत्मविश्वास निर्माण कर. आणि तुझ्या जेव्हा तुला आत्मविश्वास वाटेल तेव्हा उजवा हात वर कर. परत काही काळ शांतता पसरली. एडबर्गने हात वर केला असावा. छान, मला सांग तू तुझ्या मनात आत्मविश्वास कसा निर्माण केलास? माझ्या स्वरात समाधान डोकावत होतं. अगदी सोप्या रीतीने आपण ही टप्प्यावर शोधून काढलेली वाक्य मी स्वतःला परत परत सांगत होतो त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. एडबर्ग उत्स्फूर्तपणे म्हणाला, फारच उत्तम, आता डोळे उघड. पुढच्या प्रत्येक मीटिंगच्या अगोदर रोज 10 मिनिटं तू या दोन्ही दृश्यांचा मानसिक सराव करत जा. म्हणजे प्रथम मनात चिंता निर्माण करणं आणि नंतर आत्मविश्वास निर्माण करणं, असंच ना? एडबर्गने विचारलं. अगदी बरोबर. तू जर हा सराव करत राहिलास तर आत्मविश्वास अंगात बाणवणं तुला हळूहळू बजावायला लागेल. टेप रेकॉर्डर बंद करायला मी उठलो. विवेकी दृष्टिकोनाची स्थापना करण्यासाठी एडबर्गला वैचारिक आणि भावनिक अंतर्दृष्टी प्राप्त करून देण्याचं काम मी पहिल्या मुलाखतीत पार पाडलं होतं. मुलाखतीच्या शेवटी मी एडबर्गला शिकवलेलं तंत्र हे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रात वापरलं जाणारं भावनिक तंत्र होतं. नंतरच्या अनेक मुलाखतीतलं आमचं बोलणंही मला फार आठवायला लागलं. पहिल्या मुलाखतीत केवळ एकच अविवेकी दृष्टिकोन मी हाताळला होता. नंतरच्या मुलाखतीत त्या दृष्टिकोनात निघणारे इतर अविवेकी दृष्टिकोनही विचारात घेऊन त्यांची छाननी करायला मी त्याला शिकवलं होतं. पटलेले विचार कृतीत आणण्यावरही भर दिला होता. संधी मिळेल तेव्हा बोलण्याची सवय लावून घेण्यासाठी त्याला वेळोवेळी गृहपाठही दिला होता. परत डोळे मिटून मी शांतपणे आढावा घेतला. एडबर्गमध्ये आमूलाग्र बदल का घडला होता याचं उत्तर मला मिळालं होतं. एडबर्गवर केलेलं मानसोपचार केवळ एक उपचार पद्धत नव्हती तर ते एक प्रगल्भ असं जीवन तत्वज्ञान होतं. ते मानसोपचार मीटिंगमध्ये बोलण्या न बोलण्यापुरते मर्यादित नव्हते तर त्याच्या अस्वस्थ शिष्या मुळाशी जाऊन पोहोचलं होतं. म्हणूनच त्यांचा प्रभाव हा दीर्घकाळपर्यंत राहिला होता. माणसामध्ये बदल कधी होतो याबाबतचा एक निष्कर्ष मी लहानपणीच काढला होता. एडबर्गच्या उदाहरणामुळे त्याला पुष्टी मिळाली होती.
त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या दृष्टिकोनांची हडसून खडसून चिकित्सा करायला मी प्रवृत्त केलं. तेव्हाच त्याच्यात बदल झाला. तेव्हा माणूस सदाच्या दृष्टिकोनातून मुळापासून बदल करतो, तेव्हाच त्याच्यात आमूलाग्र बदल घडून येतो. 22 नोव्हेंबर 1963 रोजी झालेल्या प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी FBI शर्थीने प्रयत्न करत होती. FBIचे डायरेक्टर जे एडगार ह्युअर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली चर्चा आपण नुकतीच ऐकली. ही हत्या करणाऱ्याला हार्वे ओसवाल्ड याच्याबद्दल आता अधिक माहिती देत आहोत. NBC चॅनलचे प्रतिनिधी थॉम्स कॅम्पेबेल TV वरच्या न्यूज रीडरने घोषणा केली. खरं तर प्रत्येक महिन्यात TV पाहायला मला वेळच झाला नव्हता, पण केनेडीच्या हत्येने अख्खा देश हादरला होता. रस्त्यावर, दुकानात, स्टेशनवर जिकडं तिकडं हीच चर्चा होती. केनेडीचा खून करणाऱ्या ओसवाल्डचाही जॅक रुबीने अवघ्या 2 दिवसात खून केला होता, त्यामुळे तर चर्चेला अजून उधाण आलं होतं. नमस्कार, मी थॉम्स कॅम्पबेल. 23 वर्षीय ली हार्वे ओसवाल्डची अधिक माहिती आत्ताच आमच्या हातात आली आहे. या माहितीवरून असं दिसतं की तो एक अपयशी मनुष्य होता. शाळेतही तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. साम्यवादी विचारसरणीचा तो कडवा अनुयायी होता, पण त्याने अमेरिकन नागरिकत्व सोडून द्यायचं ठरवलं तेव्हा रशियाकडून मान्यता मिळवायलाही तो असमर्थ ठरला होता. कुठलीही नोकरी किंवा व्यवसाय तो टिकून धरू शकला नव्हता. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये तो कमालीचा अयशस्वी झाला होता. त्यामुळेच प्रक्षुब्ध होऊन मी TV बंद केला, कारण माझा विचार प्रवाह केनेडी खटल्यापेक्षा वेगळ्याच दिशेने व्हायला सुरुवात झाली. त्यात कुठलाही अडथळा मला नको होता. ओसाल्डची माहिती सांगता सांगता थॉमस कॅम्पबेलने एका महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला होता. अयशस्वी झाल्यामुळे किंवा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू न शकल्यामुळे माणूस प्रक्षुब्ध का होतो किंवा स्वतःला विषणतेच्या खाईत का लुटून देतो. हा प्रश्न मला अनेक वर्षापासून पडला होता. अयशस्वी झाल्यामुळे भावनिक स्वास्थ्य गमावलेली अनेक माणसं माझ्याकडे माणूस उपचारासाठी येत होती. त्यांच्या विषणतेचा मुळापासून विचार करताना जाणवत होतो की लहानपणापासूनच्या संस्कारातून आणि शिकवणीतून आपण एक गोष्ट गृहीतच धरलेली असते, आणि ती म्हणजे जो माणूस कार्यक्षम, कर्तृत्ववान आणि यशस्वी असतो तोच लायक, आणि जो माणूस स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यात अयशस्वी होतो तो माणूस नालायक. माणसाचं मूल्य किंवा लायकी त्याच्या पराक्रमावर, कार्यक्षमतेवर आणि यशस्वीतेवर ठरते. या गृहितकामुळे माणूस यशस्वी होण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहतो. हा प्रयत्न करत असताना एक गोष्ट जी तो नजरेआड करतो, यश जसं कर्तव्यावर अवलंबून असतं तसंच ते बाहेरच्या परिस्थितीजन्य अनेक घटकावरही अवलंबून असतं. हे घटक बहुतेक वेळा आपल्या नियंत्रणाबाहेरचे असतात आणि तेही बदलते असतात. त्यामुळे एखादा माणूस जीवनातल्या सर्वच बाबतीत सदा सर्वदा यशस्वी होत राहणं ही अशक्य गोष्ट आहे. याचाच अर्थ असा की कुठल्याही कृतीत माणसाने माणूस म्हणून वैयक्तिक मूल्य गुंतवलं असेल तर तो धोकादायक ठरतं. एखाद्या माणसाने यशस्वी होण्यात वैयक्तिक मूल्य गुंतवलं असेल तर प्रत्येक बाबतीत मी यशस्वी झालंच पाहिजे ही समजूत त्याच्या मानगुट्टीवर घट्ट बसते. परिणामी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून यशस्वी व्हायचा तो पराकोटीचा प्रयत्न करतो. जर यश मिळालं तर त्याचाही आनंद त्याला निर्भळपणे उपभोगता येत नाही, कारण हे यश टिकेल की नाही याचं दडपण त्याच्या मनावर सतत राहतं. म्हणजे यशस्वी होऊनही तो प्रक्षुब्धच असतो. यशस्वी माणसासारखाच अयशस्वी माणूसही प्रक्षुब्ध असतो, कारण तोही आपलं मूल्य आणि लायकी यशस्वी होण्यावर अवलंबून ठेवत असतो. यामुळे जर तो अयशस्वी झाला तर आपलं संपूर्ण मूल्यच कमी झालं असं समजून तो पचवू शकत नाही आणि प्रक्षुब्ध होऊन टोकाच्या प्रतिक्रिया देतो. ओसवाल्डसारखी माणसं अयशस्वी ठरल्यामुळे प्रक्षुब्ध का होतात याचं कारण कळलं तरी माझे विचार इथपर्यंत थांबायला तयार नव्हते. नंतरचे कित्येक दिवस माणसाचं मूल्य याच प्रश्नाचा विचार करण्यात मी गुंतलं होतं. मला वाटायला लागलं की माणसाला माणूस म्हणून कुठं तरी ते स्थिर मूल्य असणं गरजेचं आहे. हे मूल्य आंतरिक किंवा अंगभूत असावं, बाह्य परिस्थितीनुसार ते बदलणार नसावं. म्हणजे या बाह्य परिस्थितीत कसेही चढ उतार आले तरी, जीवनात यश अपयश झालं तरी, कार्यक्षम अकार्यक्षमतेचा शिक्का बसला तरी माणसाच्या मूल्यात फरक पडणार नाही. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊन स्वतःचं नुकसानही तो करून घेणार नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधुनिक मानसशास्त्राने स्वतःचे मूल्य या विषयाचा नेटाने पाठपुरावा केलेला दिसत नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मला अस्तित्ववादी विचाराचा आसरा घ्यावा लागला. मी माझं मनोविश्लेषण ज्याच्याकडून करून घेतलं होतं ते डॉक्टर चार्ल्स हुलबेक अस्तित्ववादी तत्वज्ञाचा जोरदार पुरस्कार करायचे. मानसोपचार करताना अस्तित्ववादी तत्वज्ञाचा आश्रय घ्यायला त्यांनीच मला उत्तेजन दिलं होतं. किंबहुना त्यांच्यामुळेच अस्तित्ववादी तत्वज्ञाचा सखोल अभ्यास करण्याची चालना मला मिळाली होती. माणसाच्या मूल्याच्या संदर्भात फेरविचार करताना या तत्वज्ञानात अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळायला लागली. सॉरेन किकार्ड, मार्टिन हेडगर, फ्रेडरिक नित्से, मार्टिन बबर, जॉ पॉल सात्रे
अशा अनेक अस्तित्ववादी तत्वज्ञानांच्या ग्रंथाची मी मननचिंतन केल्यामुळे माणसाच्या मूल्याविषयीची संकल्पना मनात दृढ होत गेली. त्यातच पॉल टिलीचा यांच्या कॅरेज टू बी या ग्रंथातल्या मतांचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला. या विचारवंतांनी सांगितलं होतं, माणूस केवळ अस्तित्वातच आहे म्हणून त्याला मूल्य माणूस केवळ अस्तित्वात आहे म्हणून त्याला मूल्य आहे. जिवंत असणं, सजीवता असणं, अस्तित्वात असणं हीच एक मौल्यवान गोष्ट आहे. यशस्वी असणं किंवा नसणं हा त्या माणसाचा गुणविशेष आहे. तो यशस्वी किंवा अयशस्वी असला तरी त्यामुळे त्याचं माणूस म्हणजे मूल्य कमी जास्त होत नाही. यावर विचार करताना मला वाटलं की जर मानसोपचाराद्वारे माणसाला केवळ जिवंत आहे, अस्तित्वात आहे म्हणूनच मी चांगला आहे असं म्हणायला शिकवलं तर तो अर्थातच स्वतःचा स्वीकार जीवनातल्या कुठल्याही परिस्थितीत करू शकेल. त्या स्वीकारण्यासाठी बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहण्याची त्याला गरज नाही. मानसिक समस्या दूर करण्यासाठी ही विचारसरणी निश्चितच उपयुक्त असली तरी मी तिचा जसजसा वापर करत गेलो तसतसा काही समस्या समोर यायला लागल्या. जोसेफ नावाचा माझ्याकडे आलेला क्लायंट बुद्धिमान होता. तो त्याने या विचारसरणीला आक्षेप घेत म्हटलं, डॉक्टर इलिस, तुम्ही म्हणता माणूस अस्तित्वात आहे म्हणून तो चांगला आहे, पण माणूस फक्त जिवंत आहे म्हणून तो चांगला आहे असं म्हणायला काय आधार आहे? तो जिवंत आहे म्हणून तो वाईट आहे असं म्हटलं तर? हे खरं होतं, माणसाचं फक्त जिवंत असणं म्हणजे त्याचं चांगुलपणा किंवा त्याचं जिवंत असणं हेच त्याचं मूल्य असं मी सिद्ध करू शकत नव्हतो. जोसेफचं म्हणणं मान्य करण्यापासून मला गत्यंतर नव्हतं, पण त्याच्या या प्रश्नाचे मनात वादळ उठलं. यावर बराच वेळ विचार करून मी एका निर्णयापर्यंत पोहोचलो. माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या संदर्भात मूल्य ही संकल्पनाचा अर्थही नाही. कोणाच्याही बाबतीत संपूर्ण व्यक्तिमत्वाचं मूल्य आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या माणसाला चांगला माणूस किंवा वाईट माणूस ठरवणं हे तर्कदृष्टीने बरोबर नाही. आपण एखाद्याचं वर्तन चांगलं किंवा वाईट ठरवू शकतो, पण त्याऐवजी त्याच्या संपूर्ण मनुष्यत्वावरच चांगला किंवा वाईट असा शिक्का मारणं हे त्याच्यावर अन्यायकारक आहे. असा शिक्का मारला तर आयुष्यभर त्याच्या मृत्यूपर्यंत तो असाच वागणार आहे असं आपण आधीच गृहीत धरतो. त्याच्या वागण्यात बदल होण्याच्या शक्यतेचा आपण विचार करत नाही. याचाच अर्थ असा की एखादा माणूस एकदा चांगला वागला म्हणून तो कायमचा चांगला ठरत नाही, तसंच एखादा माणूस एकदा वाईट वागला म्हणून कायमचा वाईट ठरत नाही. म्हणजेच आपण एखाद्या माणसाच्या वागण्याचं मूल्य आपण करू शकतो, पण त्याच्या संपूर्ण माणसाचं नाही. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे गोष्ट म्हणजे आपल्या लहान मोठ्या वर्तन प्रकारांनी संपूर्ण मी बनला आहे. आपलं एखादं विशिष्ट वर्तन म्हणजे संपूर्ण मी नव्हे, एखाद्याचं वर्तन आणि तो संपूर्ण माणूस याची गल्लत करू नये. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी जेव्हा मी लेखणीचा आसरा घेतला तेव्हा अनेकांचा रोष मला पत्करावा लागला. इंटेलेक्च्युअल फेजिझम या लेखात मी या मताचा जोरदार पुरस्कार केला होता. गुणविशेष असलेल्या माणसांपेक्षा निसर्गतः श्रेष्ठ असतात असं मानणं, उदाहरणार्थ गोरा रंग आर्य वंश पुरुष हे काळ रंग जीव स्त्री यांच्यापेक्षा निसर्गतः श्रेष्ठ आहेत आणि म्हणून त्यांना विशेष सामाजिक आणि राजकीय अधिकार असावेत असं मानणं. याच संकल्पनेचा विस्तार करून मी एक नवीन संकल्पना मांडली, ती म्हणजे इंटेलेक्च्युअल फॅसिझम अथवा वैचारिक फाशीवाद. ही संकल्पना सारांशाने सांगायची झाली तर असं म्हणता येईल की बुद्धिमान, सुसंस्कृत, कलागुणांना सृजनशील, कर्तबगार माणसं ही मूर्ख, असंस्कृत, कलाशून्य, सृजनशील आणि कर्तृत्वहीन माणसापेक्षाही निसर्गतात श्रेष्ठ असतात असं मानणं. माझ्या डोळ्यासमोर अनेक माणसाची उदाहरणं होती. ही माणसं फॅसिझमचे विरोधक असल्याबद्दल अभिमान बाळगणारी होती. कामगार संघटना किंवा चळवळीशी संबंधित होती, पण त्याने मानलेल्या बुद्धीच्या पातळीपेक्षा कमी असणारी माणसं जेव्हा त्यांना भेटायची तेव्हा मात्र कामाची प्रक्षुब्ध होऊन ती म्हणायची, अशी मूर्ख माणसं नसतील तर जग नक्की फार सुखी होईल. म्हणजेच प्रत्यक्ष ती फाशीवादच मानत होते. याच प्रवृत्तीला मी संबोधलं होतं इंटेलेक्च्युअल फॅसिझम म्हणजे वैचारिक फाशीवाद. माझा अनुभव असा होता की अमेरिकेतले बहुसंख्य उदारमतवादी लोक फाशीवादाची विरोधी पोट तिडकीने बोलतात, पण स्वतः मात्र वैचारिक फाशीवादाचे गुलाम होतात. ते कदाचित रंगवंश लिंगावरून भेदभाव मानत नसतीलही, पण बुद्धी आणि सुसंस्कृतपणा यावरून मात्र ते स्वतःला श्रेष्ठ मानतात. लेखनातून मी याच प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला होता, कारण बुद्धिमत्ता किंवा सुसंस्कृत माणसं तसं नसणाऱ्या माणसांपेक्षा श्रेष्ठ कोटीतली असतात असं म्हणायला वस्तुनिष्ठ पुराव्याचा काही आधार नाही. हे मी त्यात स्पष्ट करून दाखवलं होतं. कोणताही फाशीवाद हा एक प्रकारे सर्व माणसाच्या समानतेच्या तत्वाविरुद्ध असतो. त्यामुळे बुद्धिमत्तेवरून, कलागुणांवरून, सुसंस्कृतपणावरून किंवा कर्तबगारीवरून स्वतःला श्रेष्ठ मानण्याची मतप्रणाली म्हणजेच नाव बदलून वावरणारा फाशीवादच आहे
असंही झणझणीत मत मी व्यक्त केलं होतं. या लेखावरच्या प्रतिक्रिया इतक्या तीव्र होत्या की कुठलाही प्रकाशक तो लेख प्रसिद्ध करायला तयार होईना. अर्थात मला यात काही नवं नव्हतं म्हणा. जिद्दीला पेटून अखेर माझ्या इतर 6 लेखांबरोबर मी तो प्रसिद्ध करूनही दाखवला. या पुस्तकाचं नाव होतं सबस्रेड 7 की एजेस एब्लिशर्स डेअर पॉट प्रिंट. माणसाच्या मूल्याविषयी मी मत मांडू लागलो तेव्हा एक प्रश्न मला वरचेवर विचारला जाऊ लागला. सुप्रसिद्ध अमेरिकन लेखिका आणि विचारवंत आयन रँड यांच्या लेखनातून व्यक्त होणारा ऑब्जेक्टिव्हिझम विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राला वगळा जवळचा आहे का? याचं उत्तर काही बाबतीत होय असं होतं. इहवादी दृष्टिकोनाच्या बाबतीत ते होतं, पण एका महत्त्वाच्या बाबतीत मात्र ते भिन्न होतं. आयन ड्रँड यांची विचारसरणी आत्मसन्मानावर आधारलेली होती, तर विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा भर आत्मस्वीकारावर होता. आयन ड्रँड यांच्या मते मनुष्य बुद्धिनिष्ठ असला, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात कार्यक्षम असला, कर्तृत्वशील असला, तर त्याचं मूल्य उच्च असतं. या उलट माझं म्हणणं होतं. एवढ्यावरून माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं मोजमाप करणं हे तर्कदृष्ट आणि अशास्त्रीय आहे. आत्मस्वीकारासाठी स्वतःला सतत सिद्ध करत राहायची गरज नाही. याच्याही पुढे जाऊन मी आत्मसन्मानाची संकल्पना श्रद्धबातल केली, कारण ही संकल्पना स्वीकारली की आत्मसन्मान बाह्य परिस्थितीनुसार कमी जास्त होणं आणि त्यामुळे भावनिक अस्वस्थता येणं स्वाभाविक होतं. या उलट आत्मस्वीकाराच्या संकल्पनेचा स्रोत आंतरिक होता, बाह्य परिस्थितीमुळे त्यात चढउतार संभव नव्हता. याबाबतीत आयनड्रँडशी मतभेद असले तरीही अमेरिकेतले सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ प्राध्यापक रॉबर्ट हार्टमन यांच्याशी मात्र माझे सूर बरेच जुळले. त्यांनी लिहिलेलं द मॅनेजमेंट ऑफ व्हॅल्यू हे पुस्तक आणि इतर काही लेख माझ्या वाचनात आले. मी त्यांच्याशी आवर्जून पत्रव्यवहार सुरू केला आणि ती बरेच वर्ष चालला. माझ्या मनात रुजलेले बिनशर्त आत्मस्वीकार ही संकल्पना त्यातूनच सुस्पष्टीने साकार झाली. पण ही संकल्पना केवळ आत्मस्वीकारापुरती मर्यादित न ठेवता मी तिला अधिक व्यापक स्वरूप दिलं. मी मांडलेली पहिली संकल्पना होती बिनशर्त आत्मस्वीकार. माझं मत होतं माणसाने स्वतःच्या अगुणविशेषासकट बऱ्या वाईट वर्तनासकट आपण जसे आहोत तसा बिनशर्त स्वीकार केला तर त्याची भावनिक अस्वस्थता कमी होऊ शकते. कारण आपण स्वतःचा स्वीकारही कित्येक अटी लादून म्हणजे सशर्तपणे करत असतो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट उत्तम रीतीने केली किंवा विशिष्ट पद्धतीनेच वागलं तरच आपण स्वतःला आवडून घेतो. त्यात कमी पडलो की स्वतःलाच बोल लावत बसतो. आपण जसे आहोत तसा स्वतःचा स्वीकार न केल्यामुळे आत्मघातकी भावनांची वादळही निर्माण करतो. माणूस मुळातच प्रमादशील प्राणी आहे. त्याने स्वतःच्या चुकांच्या क्षमाशीलतेने स्वीकार केला पाहिजे. आपणच स्वतःचा स्वीकार करायचं नाकारलं तर इतरांनी स्वीकार करायची अपेक्षा तरी कशी काय ठेवू शकतो? स्वतःचा बिनशर्त स्वीकार केला तर या पृथ्वीतलावरील किमान एकतरी माणूस आपल्या हिताचं रक्षण करत आहे याची आपण खात्री बाळगू शकतो. अशाच पद्धतीने आपण इतरांचा आणि परिस्थितीचाही बिनशर्त स्वीकार करू शकतो. मी असा निष्कर्ष काढला होता की स्वतःचा इतरांचा आणि परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार करणे म्हणजेच मनशांती प्राप्त करणे होय. सहनशीलता आणि सहिष्णुताच दाखवतो असं नाही तर जीवनातील अनिश्चितता, संदिग्धता, अज्ञान, चुकलेले आराखडे, अस्ताव्यस्त किंवा गोंधळ यांचाही कणत कुतत नव्हे तर मोकळेपणाने स्वीकार करतो. माणसाचं मूल्य आणि बिनशर्त स्वीकार यावर लिहायचे प्रबळ इच्छा मानत असतानाच टेनेसी विद्यापीठातल्या प्राध्यापक विल्यम डेव्हिस यांचं पत्र माझ्या हातात पडलं. ते प्राध्यापक रॉबर्ट हार्टमन यांच्या गौरवार्थ एका ग्रंथाचं संपादन करत होते. त्यात मीही एक निबंध लिहावा अशी विनंती त्यांनी केली होती. त्यांच्या विनंतीची मी आनंदाने स्वीकार केला, कारण माझ्या दृष्टीने ही एक संधी होती. एका समकालीन आणि समानधर्मी विचारवंताच्या कार्याला मानवंदना द्यायचा याहून उत्तम मार्ग कुठला होता? त्याप्रमाणे मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून माणसाचं मूल्य या नावाचा निबंध लिहून मी पाठवून दिला. प्राध्यापक डेव्हिन्स यांना तो अतिशय आवडला. त्याने तो प्राध्यापक हार्टमनना वाचायला दिला. प्राध्यापक हार्टमन यांनी तत्परतेने मला पत्र पाठवलं. त्यांनी लिहिलं होतं, यातले अनेक मुद्दे केवळ मानसशास्त्रालाच नव्हे तर तत्त्वज्ञानालाही समृद्ध करणारे आहेत. त्यांनी पुढे लिहिलं होतं, माणसाच्या मूल्याविषयीचा तुमचा निबंध इतका सर्वंकष आणि सर्वांग परिपूर्ण आहे की केवळ एका निबंधासाठीच तत्त्वज्ञानातली PhD तुम्हाला प्रदान करायास हरकत नाही. आपलं संपूर्ण आयुष्य माणसाच्या मूल्यांविषयी चिंतन करण्यात घालवलेल्या प्राध्यापक हार्टमन यांच्याकडून मिळालेला हा अभिप्राय वाचताना मला वाटलं या क्षणाशिवाय आणखीन कुठला क्षण कृतार्थतेचा असू शकेल. धन्यवाद.